ओम नमः शिवाय। मित्रांनो, काही दिवसात दिवाळीचा सण येत आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी। या दिवशी माता लक्ष्मी सोबतच धनाचे देवता कुबेर यांची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे। यामुळे आपल्या पैशाला धनाला स्थैर्य प्रदान होते। मित्रांनो, आपल्या घरात जे धन आहे, जो पैसा आहे, तो टिकून राहतो। या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। धन्वंतरी देवतेच्या पूजेमुळे आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य निरोगी राहतं। जर घरात सतत आजारपण असेल तर या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा नक्की करा। धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते आणि अशाही काही विशेष वस्तू आहेत ज्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर त्या वस्तूंमध्ये त्या धनामध्ये 13 पट जास्त वाढ होते। म्हणजेच आपण जी काही वस्तू खरेदी करू त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसतेच, पण ती आपल्याकडे टिकून सुद्धा राहते। आज आपण अशाच काही वस्तू पाहणार आहोत ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते कारण जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनातूनच माता लक्ष्मी व देवतांचे वैद्य धन्वंतरी सुद्धा प्रकट झाले। धन्वंतरी हे श्री विष्णूंचे रूप मानले जाते। यांच्या 4 भुजा आहेत। यांच्या वरच्या 2 हातांमध्ये एका हातात शंख व दुसऱ्या हातात चक्र आहे व खालच्या 2 हातांमध्ये एका हातात औषधी व दुसऱ्या हातात अमृत कलश आहे। मित्रांनो, याच अमृत कलशातील अमृत प्राशन करून देवता अमर बनले। धन्वंतरी हे ब्रह्मांडातील सर्वात मोठे वैद्य आहेत, म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। चला तर पाहूया धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय काय करावं। मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्या घरात अपघात, अकाल मृत्यू होतो। घरातील एखादी व्यक्ती असते जी सतत आजारी असते व त्या आजारपणातून ती व्यक्ती सावरत नाही व अशा आजारपणातच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो। मित्रांनो, हे सर्व टाळण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे धन्वंतरी देवतेच्या कृपेने आपल्या घरात अकाल मृत्यू होत नाही आणि वंशवृद्धी सुद्धा होते। मित्रांनो, ही परंपरा पूर्वीपासूनच चालत आली आहे। आता पाहूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या या दिवशी नक्की खरेदी कराव्यात। मित्रांनो, पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे श्री गणेश व माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा। मित्रांनो, तुम्ही श्री गणेश व माता लक्ष्मीची वेगवेगळी मूर्ती घेऊ शकता किंवा दोन्हींची एकत्रित प्रतिमा सुद्धा घेऊ शकता। याची जर धनत्रयोदशीला खरेदी करून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण पूजा केली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर निरंतर राहते। मित्रांनो, दुसरी वस्तू म्हणजे वाहन। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण वाहन खरेदी करतात। मित्रांनो, तुम्ही या दिवशी वाहन अवश्य खरेदी करू शकता, पण याचं जे पेमेंट आहे, जे बिल आपण पेड करतो, ते 1 दिवस आधीच करायचं आहे। मित्रांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही हे वाहन घरी घेऊन याल तेव्हा राहुकाळ वगळून हे वाहन घरी आणा, याची विशेष काळजी घ्या। या दिवशी सोने व चांदी यांची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण यामध्ये भविष्यात 13 पट वाढ होते। आणि तुम्ही जर या दिवशी कपडे खरेदी करणार असाल तर पांढऱ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करा। मित्रांनो, हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं। तसंच या दिवशी कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल, प्लॉट किंवा फ्लॅट असेल, याचीही खरेदी तुम्ही करू शकता। या दिवशी रुद्राक्षाची माळ, कमलगट्ट्याची माळ, म्हणजेच कमळांची जी फुलं असतात या बियांपासून बनवलेली जी माळ असते ती सुद्धा खरेदी करू शकता। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीला दक्षिणावर्ती शंखाची खरेदी सुद्धा अत्यंत शुभ मानली जाते किंवा कोणत्याही प्रकारचं धार्मिक साहित्य असो या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता।
मित्रांनो, या दिवशी श्री यंत्राची खरेदी करून घरात स्थापित करा, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। या दिवशी झाडू सुद्धा खरेदी केले जातात। परंतु मित्रांनो, जेव्हा तुम्ही झाडूची खरेदी कराल तेव्हा एक किंवा तीन या संख्येत म्हणजेच विषम संख्येत झाडूंची खरेदी करावी। मित्रांनो, धनत्रयोदशीला मिठाची खरेदी सुद्धा आवर्जून करावी। या दिवशी मिठाची खरेदी केल्याने धनाची कमतरता घरात कधीही भासत नाही। मित्रांनो, या काही वस्तू होत्या ज्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करा, ज्यामुळे माता लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या घरात राहील, घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील व पैशांची कमतरता भविष्यात कधीही तुम्हाला भासणार नाही। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।